मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरती ब्लॉक घेण्यात येतोय, त्यामुळे पुण्याकडून मुंबईला जाणारी वाहतूक 2 तास म्हणजेच दुपारी 2 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. दरड हटवण्यासाठी हा ब्लॉक घेणं गरजेचं होतं. नाझीम मुल्ला या संदर्भातले अपडेट देतील. नाझीम, अमोल, पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरती काल 2 ठिकाणी दरडी कोसळलेलं होतं. एक होती आडुशी आणि दुसरा होता लोणावळ्याच्या जवळ. लोणावळ्याजवळची दरड जी आहे ती थोडीशी होती, त्यामुळे ती तिथली हटलेली आहे. परंतु आडोशी बोगद्याजवळ आत्ताही दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे. यासाठी 2 तासाचा विशेष ब्लॉक जो आहे तो घेण्यात आलेला आहे. 12 ते 2 दरम्यान ही दरड हटवली जाते. काल 3 मार्गावरती ही दरड कोसळलेली होती. एका मार्गावरती सगळे राडारोडा जो आहे तो हटवण्यात आला होता आणि तोही राडारोडा जो आहे तो आत्ता या 2 तासामध्ये हटवण्यात येतोय. आणि आपण वरती पाहतोय कारण इथं धो पाऊस सुरू आहे आणि यामुळं अनेक दरडी ज्या आहेत त्या सैल होत आहेत आणि त्याच हटवण्याचं काम सुरू आहे. या 12 ते 2 दरम्यान हे काम पूर्ण करायचं आहे. परंतु 1 तासात जितकं काम झालंय हे पाहता पुढच्या 1 तासात सगळं काम होईल का असा एक प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतोय. दुसरा प्रश्न असा आहे की या दरडी कोसळू नयेत म्हणून त्याच्या बाजूला जाळ्या ज्या आहेत त्या गेल्या काही वर्षांमध्ये बसवण्यात आलेल्या होत्या. जवळपास 50 कोटीपेक्षा अधिकची रक्कम यासाठी खर्च करण्यात आली होती. काल जेव्हा या दरड या ठिकाणी कोसळली त्यावेळेला या जाळ्या तुटून खाली पडलेल्या आहेत, त्यामुळं हे काम कुचकामी होतं का असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित केला जातो आहे. आणि त्याच्यावरतीच आता नव्या जाळ्या बसवण्याचं काम देखील युद्ध पातळीवरती या ठिकाणी सुरू आहे. काल रात्री 10:30 ते आत्तापर्यंत मुंबईकडे जाणारी वाहतूक जी आहे ती विस्कळीत आहे. आणि आत्ताही पुण्याकडे जाणारी वाहतूक जी आहे ती आपण पाहतोय एका लेनवरून या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळं हे अशा प्रकारची वाहतूक पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरची गेल्या अनेक तासापासून विस्कळीत झालेली आहे आणि ती पूर्वपदावरती कधी येईल याचा मात्र अजूनही उत्तर आपल्याला मिळत नाहीये. नाझीम, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.